नमस्कार, मधुप्रवीण्स किचनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मी माधवी. आपल्या घरी लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांपर्यंत आवडणारं एक डेझर्ट आज मी दाखवणार आहे तुम्हाला करून. आणि त्या डेझर्टचं नाव आहे फ्रूट कस्टर्ड ट्रायफल पुडिंग. हे ट्रायफल पुडिंग जे आहे ते इतकं सगळ्यांना आवडतं की आपल्या घरी कोणाचं तरी बर्थडे असेल किंवा किटी पार्टी असेल तरी तुम्ही केलं तरी चालेल. कारण अतिशय सोपं आहे करायला. थोडीशी तयारी आपल्याला अगोदर करून ठेवली आपण तर आपण हे पुडिंग सहज बनवू शकतो. चला तर मग आज बनवूया अतिशय यम्मी आणि डिलिशियस असं फ्रूट कस्टर्ड ट्रायफल पुडिंग. फ्रुट्स घेतलेले आहेत. इथं मी सफरचंद घेतलंय, चिकू घेतलेला आहे, डाळिंबाचे दाणे आहेत, केळ आहे आणि इथं किवी फ्रूट घेतले. तुमच्या आवडीची तुम्ही कुठलीही फळं याच्यामध्ये घेऊ शकता. फक्त याच्यामध्ये संत्री वगैरे घेऊ नका. लिंबू वर्गातली जी फळं आहेत ती तुम्ही याच्यामध्ये घेऊ नका. त्याच्यानंतर इथं मी कस्टर्ड करून ठेवलेलं आहे. कसं घट्ट छान असं थिक कस्टर्ड केलेलं आहे. तर हे कस्टर्ड कसं करायचं हे पण मी अगदी थोडक्यात तुम्हाला अगदी फास्ट पण दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला ते तयारीमध्ये करून ठेव अगोदरच बनवून ठेवता येईल. त्याच्यानंतर इथं मी पुढे क्रीम आहे हे घरी बनवलंय. हे कसं करायचं हेही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि जर तुम्हाला अगदीच तुमच्याकडं ब्लेंडर नसेल किंवा विस्कर जरी नसेल आणि कराय तुम्हाला करण्याची अडचण असेल तर तुम्ही तुमच्या घराशेजारी जर एखादी बेकरी असेल तर त्या बेकरीवाल्याला रिक्वेस्ट करून सुद्धा थोडंसं व्हिप क्रीम तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं शुगर सिरप केलेलं आहे. हे शुगर सिरप मी अर्धा कप पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मी 4 चमचे साखर विरघळवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं आहे आपल्याकडे व्हॅनिला स्पॉन्ज केक. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की व्हॅनिला स्पॉन्ज केक कसा करायचा आणि त्याची लिंक त्या व्हिडिओची मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ह्या तयारीमध्ये तुम्ही अगोदर हा व्हॅनिला केक करून बघितलाच असेल. पुडिंग करायच्या वेळेला तुम्ही अगदी मी सांगितलेल्या पद्धतीनं हा व्हॅनिला केक करून ठेवा. तुम्हाला मग हे पुडिंग अगदी सहज करता येईल. खूप तयारी नाही आहे करायची. पण हे विपुल क्रीम आणि जर तुम्ही कस्टर्ड करून ठेवलं तर हे पुडिंग अतिशय सोपं आहे करायला. आता या पुडिंगसाठी हे जे कस्टर्ड लागणार आहे आणि व्हिप्ड क्रीम जे लागणार आहे तर हे कसं करायचं हे मी अगदी तुम्हाला थोडक्यात थोडंसं फास्ट दाखवणार आहे. कारण जर हे मी सगळं अगदी तुम्हाला दाखवत बसले आणि ह्याची माहिती सांगत बसले पूर्ण डिटेलमध्ये तर आपला व्हिडिओ खूपच लांबेल. त्यामुळे मी अगदी थोडक्यात त्याची रेसिपी म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे. पण तेवढी त्या बघून सुद्धा तुम्ही हे परफेक्ट करू शकाल. आता आपण कस्टर्ड बनवून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी पॅन गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता 1/2 लिटर दूध घालणार आहे. आता या दुधाला आपण उकळी आणायची आहे. दुधाला उकळी येईपर्यंत मी इथं एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेते आहे. आता ही जी व्हॅनिला पावडर आहे ती आपण डायरेक्ट दुधामध्ये गरम दुधामध्ये आपण नाही घालू शकत. तर आपण काय करायचं मी इथं 1/2 कप नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दूध घेतलेलं आहे. तर ह्या दुधामध्ये अगोदर ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर आपण विरघळवून घ्यायची आहे. ह्याच्यात आपण लम्स होऊन द्यायचे नाही. डायरेक्ट जर आपण उकळत्या दुधामध्ये घातलं तर त्याच्यामध्ये गाठी होतात. त्यामुळे अगोदर हे दुधामध्ये विरघळवून घ्यायचं आहे. दुधाला आता उकळी आली आहे बघा. आता आपण याच्यामध्ये 4 चमचे साखर घालून घ्यायचे. मी इथं साखर मिक्सरवरती दळून घेतलेली आहे तर मी आता याच्यामध्ये 4 चमचे साखर घालणार आहे. साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आता थोडंसं दूध आपण आटवून घ्यायचं आहे. आता 5 मिनटं दूध मी उकळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण जे व्हॅनिलाची पावडर जी दुधामध्ये आपण मिक्स करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करायची. आणि हे ॲड करत असताना एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर मग
घट्ट होते आणि ते खाली चिकटतं पॅनला. आता गॅस पण मी लो टू मिडियमवर ठेवला आहे. बघा आता दुधाला घट्टपणा यायला लागला आहे. एकसारखं हलवत राहायचं. आता हे जे कस्टर्ड आहे ते अगदी पातळ पण होऊन द्यायचं नाही आणि आपण खूप घट्टही होऊन द्यायचं नाही. थोडंसं आपण जे पुडिंग करणार आहे त्याला आपल्याला थोडंसं थिकच लागणार आहे कस्टर्ड. आता हे कस्टर्ड आपलं तयार आहे. आता हे तयार आहे हे ओळखायचं कसं हे सांगते. आता हा जो मी चमचा याच्यामध्ये घातलेला आहे तर याच्यामध्ये आपण एक रेष ओढायची. बघा क्लीन झाली इथं की आणि थिक किती आहे बघा ते. आता ही क्लीन आली रेष असं आले की ओळखायचं की आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे आता आपण थंड होऊन द्यायचं आहे. आता कस्टर्ड गार झाल्यावरती मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि हे आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे. बघा किती छान रंगाला आहे हे कस्टर्ड. मी आता साधारणपणे 1-2 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे. कस्टर्ड आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण व्हिप्ड क्रीम करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी बघा अगोदरच हे बाउल फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं आणि हे 2 ब्लेड्स पण मी ब्लेंडरचे फ्रीजमध्ये ठेवले होते फ्रीजरला. त्यामुळे हे थंडच पाहिजे, अतिशय चिल्ड आपल्याला पाहिजे तर आपलं व्हिप्ड क्रीम चांगलं होणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण थंड असलेलं 1 कप व्हिप क्रीम घेणार आहोत. आता सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी ह्याच्याखाली बर्फ वगैरे घेतलेलं नाही आहे. जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर हे जर व्हिप्ड क्रीम जर छान आपल्याला पाहिजे असेल तर काय करायचं, एका ह्याच्यापेक्षा मोठ्या बाउलमध्ये बर्फ घ्यायचा आणि त्या बर्फाच्या पाण्यामध्येच हे बाउल आपण ठेवायचं आणि व्हिप क्रीम करायचं. तर मी इथं अगोदर बीटरनं हे बीट करून घेते. आता व्हिप क्रीम करायचा पहिला टप्पा आपला झालाय. बघा काय झालंय बघा इथं पहिल्यांदा आता याचे जे कोन येत आहेत वरती असे ते परत खाली पडतंय. तर याचा अर्थ आहे की अजून आपलं झालेलं नाही आहे व्हिप क्रीम. तर आता मी याचं स्पीड जे पहिल्यांदा ठेवलं होतं त्याच्या डबल करणार आहे. बघा आता आपलं क्रीम आपण जेवढं घेतलं होतं त्याच्या डबल क्वांटिटीचं झालेलं आहे. बघा ह्याला छान खाली पिक्स येत आहेत, क्रीम खाली पडत नाही आहे. हा बाउल जरी त्या केलं तरी आता ह्याच्यातनं क्रीम खाली पडणार नाही आहे. तुम्हाला दाखवते मी इथं, हे बघा पूर्ण उलटा केला आपण बाउल तरी सुद्धा क्रीम पडत नाही. तर आता आपलं हे व्हिप क्रीम तयार झालेलं आहे आपल्या पुडिंगसाठी. आता या पुडिंगची आपली सगळी तयारी झाली की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उरते ते त्याचं प्रेझेंटेशन. तर आपलं प्रेझेंटेशन जितकं छान असेल तितकं समोर बघणाऱ्याला किंवा ते खाणाऱ्याला इच्छा अनावर झाली पाहिजे की कधी एकदा आपण हे पुडिंग खातो, इतकं त्याचं प्रेझेंटेशन छान झालं पाहिजे. तर ह्याचं डेकोरेशन कसं छान करायचं ते आता मी तुम्हाला दाखवते. तर पुडिंग करण्यासाठी आपल्याला इथे एक बाउल लागणार आहे, काचेचं बाउल घ्यायचं आहे. काही जे काचेचं तुमच्याकडे बाउल असेल किंवा छोटे छोटे ग्लासेस जरी असतील तुमच्याकडं तर ते सुद्धा तुम्ही घेतलेत तरी चालेल, कारण मुलांना त्याच्यामध्ये खायला खूप आवडतं. आता या बाउलमध्ये सगळ्यात खाली जो लेअर लावायचा आहे तो आपण लावणार आहे व्हॅनिला स्पॉन्ज केकचा. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा व्हॅनिला स्पॉन्ज केक कसा करायचा तो दाखवलेला आहे आणि तो केल्यावरच मला सुचलं की तुम्हाला हे पुडिंगसुद्धा दाखवावं. असा एक पूर्ण खालचा लेअर आपण व्हॅनिला स्पॉन्ज केकचे लावून घे. केकवरती शुगर सिरप घालून घेणार आहे म्हणजे थोडासा सॉफ्ट होतो तो केक. मला आता जास्त घालावं लागणार नाही आहे कारण हा मी केलेला जो केक आहे हा कोरडा नाही आहे अजिबात, त्यामुळे थोडंसं शुगर सिरप मी याच्यावरती घालणार आहे. केक किती कोरडा आहे ते बघून तुम्ही त्या अंदाजानं शुगर सिरप घाला. आता ह्याच्यावरती जो लेअर आपण लावणार आहे तो आहे कस्टर्डचा. तर इथं व्हॅनिलाचं कस्टर्ड मी करून घेतलेला आपण जे आहे त्याचा आपण इथं लेअर द्यायचा आहे. हे घट्ट आहे बघा,
आता ह्याच्यावरती लावणार होतो आपण फ्रुट्सचे लेअर्स. तर सुरुवातीला काय करायचं, हे जे किवीज वगैरे आहेत हे फ्रुट्स आता कडेनं छान दिसले पाहिजेत. मी तुम्हाला सांगितलं की आपलं प्रेझेंटेशन खूप छान असायला पाहिजे. आणि साईडनं थोडेसे तुम्ही डाळिंबाचे दाणेही सोडा, कारण हे साईडने दिसणार आहेत. हे लाल सुटूक दाणे फार छान दिसतात. त्याच्यावरती आपण इतर फ्रुट्स पण घालूया. तुमच्याकडे द्राक्ष असतील तर तेही तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. ग्रेप्स खूप छान दिसतात. भरपूर फ्रुट्स आपण याच्यामध्ये वापरायचे, म्हणजे न्यूट्रिशियस पण होतं आपलं पुडिंग. आता फ्रुट्सचा लेअर झाला की त्याच्यावरती आपण जे व्हिप क्रीम केलेलं आहे त्याचा एक लेअर देणार आहोत. असं कडेनं हे व्हिप क्रीम सोडून घ्या, म्हणजे ते साईडनं पण प्रेझेंटेशनला छान दिसतं. व्हिप क्रीमच्या या लेअरनंतर पुन्हा आपण ह्याच्यावरती केकचा एक लेअर देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बाउलमध्ये किंवा ग्लासमध्ये त्याच्या साईजप्रमाणे तुम्ही केक आणि हे लेअर्स तुम्ही लावून घ्या. आता ह्याच्यावरती आपण शुगर सिरप घालून घेऊया. आता पुन्हा तीच प्रोसेस आपण रिपीट करायची आहे. खाली जो आपण कस्टर्डचा लेअर दिला तोच लेअर द्यायचा याच्यावरती. या कस्टर्डमुळे खूप छान पुडिंगला टेस्ट येते. झालंय, आता याच्यावरती पुन्हा आपला फ्रूटचा एक लेअर येईल. किती सुंदर रंग दिसतो बघा या डाळिंबांमुळे. बघा फळांचा पण आपला एक लेअर पुन्हा देऊन झालाय. किती छान दिसतंय बघा, कलरफुल झालंय अगदी आपलं डेझर्ट. आता त्याच्यामध्ये पुन्हा मी व्हिप क्रीमचा एक लेअर देते. अगोदर कडेनं लावून घेते मी. झालंय, आता थोडस आपण वरून डेकोरेशन करूया. डाळिंबाचे दाणे घाला, म्हणजे या पांढऱ्या रंगावरती खूप छान दिसतात ते. याच्यावर डेकोरेशनसाठी तुम्ही थोडीशी टुटी फ्रुटी पण टाकू शकता, किंवा तुमच्याकडे जर जेली असेल वेगळ्या वेगळ्या आकारातली काढलेली तर तुम्ही ते जेली सुद्धा इथं तुम्ही वापरू शकताय. बघा काय मस्त दिसतंय. आणि टॉपला सुद्धा आपण एक छान चेरी इथं लावू. फ्रूट कस्टर्ड ट्रायफल पुडिंग आपलं तयार आहे. पण आता आपण हे अजून 2 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे आणि तेव्हाच आपण हे खाऊ शकणार आहे. तर आता मी हे 2 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते. आपलं पुडिंग आपण सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवले. आता 2 तास झाले, आता सेट झाले काय आपण बघूया.
मस्त बघा काय छान आहे. आता मी हे पुडिंग सर्व करायला घेणार आहे कारण घरी सगळ्यांना खायची खूप घाई झालेली आहे. पण त्याबद्दल तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी तुम्हाला एक घंटेचं आयकॉन दिसेल ते दाबायला विसरू नका. म्हणजे असंच खूप छान छान डिलिशियस रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळून जाईल. चला तर मग आता सर्व करायला घेऊया. आहा, सो डिलिशियस, क्या बात है. बघा तयार आहे आपलं फ्रूट कस्टर्ड, ट्रायफल पुडिंग. आणि हे पुडिंग जे आहे ते खूप थंड सर्व करायचं आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे. दिसायलाच किती सुंदर दिसतंय बघा, की खायची खूप इच्छा होतीये. मी टेस्ट करून बघणार आहे कारण मला असं आवडत नाहीये, इतकं ते छान दिसतंय. मस्त, अगदी मस्त. तुम्ही नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर तुमच्या कमेंट्स मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवायला विसरू नका. असं छान छान रेसिपी साठी बघत राहा मधुप्रवीण्स किचन. चला तर मग आता पुन्हा भेटूया एका नव्या अशा छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड फूड, गुड हेल्थ. बाय बाय.